जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. भारतीय स्वतंत्र दिनी आपल्या कार्यालयांवर ध्वजारोहण न करणाऱ्या दोन प्रशासकीय कार्यालयांवर जिल्हा प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून भारतीय स्वतंत्र दिनाच्या 78व्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करणे हे बंधनकारक असते. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह ज्या खात्यांची किंवा ज्या यंत्रणांची स्वतंत्र कार्यालये आहेत अशांना त्यांच्या कार्यालयात ध्वजस्तंभ उभारून ध्वजारोहण करणे हे शासन नियमानुसार बंधनकारक असते. त्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबार जिल्ह्यातील शहरातील महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले नसून या संदर्भात संबंधित सामाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा नंदुरबार जिल्हाधिकारी यासह वरिष्ठ पातळीवरील अधिकारी या कार्यालयासंदर्भात कार्यालयात ध्वजारोहण न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार शहरात असलेल्या महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नंदुरबार यांचे कार्यालय देखील स्थापित असून त्यांच्या कार्यालयावर देखील ध्वजारोहण होणे आवश्यक असताना त्या कार्यालयात कार्यालयीन अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे त्या कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले नसल्याने ही दोघेही कार्यालय नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येत असून ही दोघेही कार्यालये आपल्या स्वतंत्र जागेत सुरू असून या कार्यालयावर ध्वजारोहण करणे शासन नियमानुसार बंधनकारक असल्याने ध्वजारोहण न करणाऱ्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.